जानेवारी महिन्यात पार पडलेल्या सिद्धेश्वर यात्रा काळात सोलापूर महानगरपालिकेने होम मैदान सिद्धेश्वर देवस्थान कमिटीच्या ताब्यात दिले होते पंचेचाळीस दिवस झाले तरी अद्याप अहवाल तयार झालेला नाही पंधरा डिसेंबर ते एकतीस जानेवारी या पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीत होम मैदान यात्रा कालावधीत श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीच्या ताब्यात देण्यात आलं होतं होम मैदानावर स्मार्ट सिटी योजनेतून लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला यात्रा कमिटीकडं होम मैदान देतांना थे मैदान परत करण्याची अट घालण्यात आली होती यात्रा कालावधीनंतर मैदानाचं किती नुकसान झालं याची तपासणी स्मार्ट सिटीकडून करण्यात आली मात्र त्याचा अहवाल अद्याप महानगरपालिकेकडं आलेला नाही तो अहवाल आल्यानंतर किती नुकसान झालं याचा अभ्यास करून नुकसान भरपाई सिद्धेश्वर देवस्थान कमिटीकडून घेण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण महानगरपालिका नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिलं सोलापूर शहरात ग्रामदैवत सिद्ध रामेश्वर यात्रा पारंपरिक पद्धतीनं होमैदानावर भरत असते मात्र यंदाच्या वर्षी स्मार्ट सिटी योजनेतून मैदानाचं सुशोभीकरण करण्यात आल्यानं हे मैदान यात्रा काळात न देण्याची भूमिका महानगरपालिका प्रशासनानं सुरुवातीस घेतली होती मात्र परंपरा असल्यानं अखेर नियम आणि अटी घालून मैदान यात्रेसाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीच्या ताब्यात पंचेचाळीस दिवसांसाठी देण्यात आलं होतं असं असतानाही यात्रेदरम्यान देवस्थान कमिटीनं योग्य ती दक्षता न घेतल्यानं मैदानाचं नुकसान झाल्याचं दिसून आलं काळात मैदानाचं नेमकं किती नुकसान झालं या संदर्भात तात्काळ माहिती सादर करावी असं स्मरणपत्र महानगरपालिकेच्या वतीनं स्मार्ट सिटीला दोन वेळा देण्यात आलं आहे मात्र संदर्भात स्मार्ट सिटीकडून अद्याप अहवाल आला नसल्यानं नेमकं किती नुकसान झालं हे आत्ताच सांगणं योग्य नसल्याचं नगर अभियंता संदीप कारंजे यांनी सांगितलं स्मार्ट सिटीकडून अहवाल आल्यानंतर देवस्थान कमिटीकडून पालिका प्रशासन नुकसान भरपाई घेणार का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे